शेगाव वरवड रोडवर असलेल्या कालखेड बस थांब्यावर मुख्य रस्त्याचा मधमद व बाजूला भले मोठाले खड्डे पडलेले असून हे खड्डे एखाद्या मोठ्या अपघातास निमंत्रण देत असल्याचे दिसून येते। शेगावरून गेलेला हा मार्ग पुढे जळगाव जामोद वरवड वसाली वारी हनुमान मध्य प्रदेशात निघत असल्याने या रोडवर दररोज शेकडो विविध वाहनांची ये जा आहे। तसेच रीतीचे टिप्पर सुद्धा या मार्गावर सुसाट धावतात। एन फाट्यावर आणि कडेला टोंगळ्यांच्या वर भले मोठे खड्डे बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी नागरिकांसह वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो। बसमधून उतरताना हातपाय फ्रॅक्चर व किरकोळ अपघाताच्या अनेक घटना घडत आहे। या मार्गावरून अनेक कर्मचारी अधिकारी वर्गासह माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय कुटे हे सुद्धा प्रवास करतात। असे असताना एकाही जबाब अधिकाऱ्यांच्या डोळ्याला हे भले मोठे खड्डे दिसत नसतील का की ते एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत हा प्रश्न पडतो। संबंधित विभागाने हे खड्डे कायमस्वरूपी दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे। शेगाव वरवट रोडवरील हे कालखेड गाव आहे आणि कालखेड गावाच्या मेन फाट्यावर टिप्परमुळे आणि वारंवार वाहतूकमुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत हे आपण बघतो। आणि इतके मोठे मोठे खड्डे आहेत, तिथं शाळेचे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना येण्यात येण्यास त्रास होतो। इथं बस पास पाहत आहे, बस थांबलीमध्ये उतरतानासुद्धा खड्ड्यात उतरावं लागते आणि यामुळे एखादा मोठा खूप मोठा अपघात होऊ शकते। आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे आणि रस्ता पूरक करावा। त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिवायडर दिल्यास आम्हाला अति फायदा होईल, कारण वाहनाची जे स्पीड आहे ती इतकी मोठ्या वेगात आहे की तिथं तेव्हाही मोठा अपघात घडू शकतो। एमसी न्यूज करता रवी शेगोकार शेगाव।